सो इन ऑक्टल सिस्टीम देर आर टोटल वेरिंग व्हॅल्यूज वेरिंग व्हॅल्यू म्हणजे काय की कम्प्लीट त्याचा जो आहे म्हणजे जसा बायनरीचा बेस टू होता तो ऑक्टलचा बेस काय येणार आहे ते एट असणार आहे ठीक आहे सो so व्हॅल्यू कशा जाणार फ्रॉम झिरो टू सेवन मी सांगितलं होतं काउंट काय असतो बेसपेक्षा एकने ने कमी असतो परत पुढचा जायचं असेल तर तुम्हाला कसा घ्यावा हो लागणार आहे टेन टू सेवन्टीन ओके आफ्टर दॅट ट्वेंटी टू ट्वेंटी सेवन या मानाने ऑक्टलची व्हॅल्यू कन्वर्जन असते बाकी म्हणजे हा काउंट झाला ठीक आहे सो बेस काय याचा एट आहे सो नॅचरली कुठलाही समजा ऑक्टल नंबर असेल हा आमचा ऑक्टल नंबर आहे तो इंडिकेट केला जातो विथ द बेस एट सो समजा याला मला कन्वर्जन करायचं आहे डेसिमलमध्ये सो डेसिमल मध्ये कन्वर्जन करायचं असेल किंवा डेसिमल टू ऑक्टल करायचं असेल कुठलंही कसं करायचं असेल जेव्हा ऑक्टल टू सम व्हॅल्यू कन कन कन्सिडर कौ, कौ, करतो त्यावेळेस आपण त्याचे वेटेज व्हॅल्यू कन्सिडर करत असतो वेटेज व्हॅल्यूमध्ये हा परत तुमचा असतो अगेन याच्यामध्ये हा तुमचा एल एस डी आता इथे बीट नाही आहे इथे डिजिट आहे डिजिट म्हणजे फाईव्ह आहे सो इट इज लेस्ट सिग्निफिकंट डिजिट आणि हा असतो तुमचा एम एस डी विच इज नथिंग बट द मोस्ट सिग्निफिकंट डिजिट सो लेस सिग्निफिकंट डिजिटचा अगेन पॉवर ऑफ बेस असतो सो ए ट्रेस टू झिरो सो एट रेस टू वन एट रेस टू टू सो या यांचे वेटेज असणार आहे जसं सेम आपण मध्ये किंवा डेसिमल मध्ये बघितलं होतं तसंच इथे पण राहणारे ला पण की पावर ऑफ बेस प्रत्येकाचं वेटेज व्हॅल्यू असती समजा इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट केली एट रेस टू झिरो इंटू फाईव्ह प्लस एट रेस टू वन इंटू टू प्लस एट रेस टू टू इंटू वन सो याचं ऍडिशन केलं की तुम्हाला आन्सर परत काय मिळेल वन ट्वेंटी फाईव्ह जो काही ऑक्टल नंबर आहे ठीक oh, आहे सॉरी ऍडिशन केल्यानंतर जो माय uh, मिस्टेक uh, एट्रेस टू झिरो एट रेस टू वन ॲटरेस टू टू याला मल्टिप्लाय केलं की तुम तुम्हाला काय मिळणार आहे की सिम्पली जो काही असेल आन्सर तो असेल इन टर्म्स ऑफ डेसिमल सो फॉर एक्झाम्पल आपण करूनच बघू एक्झाम्पलमध्ये पहिली मेथड आहे आपली ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन ठीक आहे त्याच्यासाठी मी ऑक्टल नंबर घेतला वन ट्वेंटी फाय कन्व्हर्ट दिस व्हॅल्यू इन टू डेसिमल सो सिम्पली जसं मी बायनरीच्या वेळेस सांगितलं होतं तसं एक लिहून ठेवायचं सो हा आहे वन टू फाय हा आहे तुमचा एल एस डी हा आहे एम एस डी डीची व्हॅल्यू आहे ॲड्रेस टू झिरो ॲड्रेस टू वन ॲड्रेस टू टू सो सिम्पली मल्टिप्लाय करत चला वन इंटू ॲड्रेस टू टू प्लस टू इंटू ॲड्रेस टू वन प्लस फायू इंटू ॲड्रेस टू झिरो आन्सर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ठीक आहे बापरे एवढं मोठं आलं एक मिनिट हा एट रेस टू टू किती सिक्स्टी टू ओके प्लस टू इंटू एट्रेस टू वन मीन्स एट इंटू टू दॅट इज सिक्स्टीन आणि एट्रेस टू झिरो म्हणजे वन असतो सो वन इन टू फाईव्ह सो आन्सर इज एटी फाईव्ह हा झाला तुमचा डेसिमल नंबर ठीक आहे क्लिअर सो हे झालं ऑक्टल टू डेसिमल कन्व्हर्जन आता हेच आपल्याला कॅल्सीवर बघायचंय परत एकदा काम करा मोड सिलेक्ट करा थ्रीला जा ठीक आहे ऑक्टल टू डेसिमर आहे सो ऑक्टल सिलेक्शन साठी लॉकच्या बाजूला एलेन लिहिलेलं आहे त्याच्यावरती ओ सी टी दिसतंय तुम्हाला ठीक आहे तो शिफ्ट एलन करा म्हणजे तुमचा ऑक्टल दिसेल कॅल्सीवर ओ दिसेल राईट हँड साईडला आला आता वन ट्वेंटी करा इक्वल्स टू करा केलं आता काय करणार शिफ्ट डेसिमल करा आला आन्सर काय आलं ओके व्हेरी गुड सो याच मानर् करायचं आहे रिव्हर्स जायचं असेल तर आधी डेसिमल सिलेक्ट करायचा आणि शिफ्ट ऑक्टल करायचं तर शिफ्टची व्हायला ऑक्टल केल्यानंतर तुम्हाला परत मिळेल वन ट्वेंटी फाईव्ह सो so, मानाने तुम्ही करू शकतात ठीक आहे सो so, पुढचा रिव्हर्स घेऊ आता हेच एक्झाम्पल आपण रिव्हर्स वेने म्हणजे डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन करून बघू सो so, डेसिमल टू ऑक्टल करताना काय करायचं तुम्हाला एटी ला डिवाइड बाय एट करायचं जसं बायनरीमध्ये डिवाइड बाय टू करत होतो तसं डिवाइड बाय एट करणार एटी फाईव्ह हा तुमचा गिवन डेसिमल नंबर आहे कन्वर्ट दिस टू ऑक्टल सो डिवाइड करा काय okay, येतं so, का so, का एट ठीक आहे ओके टेन पॉइंट नाही कन्सिडर करायचा आता इथे फक्त झिरो सो काय आला एटी आला एटीन टू टेन एटी सो एटी फाय मायनस एटी रिमाइंडर फाईव्ह फाईव्ह काय करायचा साईडला प्लेस करायचा परत एटने डिवाइड करायचं काय आलं इथे बरोबर आहे ना सो एट इंटू वन सो टेन मायनस एट रिमाइंडर टू आता हे मी कसं केलं मी आधी याला मला माहिती की एट ने डिवाइड होत आहे म्हणून इथे वन टाकला फाईव्ह ला डिवाइड होत नाहीये कारण फाईव्ह काय झाली लेस दॅन व्हॅल्यू झाली सो मी एट इन्टू झिरो केला सो फाईव्ह मायनस झिरो किती आला रिमाइंडर फाईव्ह आला त्यानंतर इथे टेन मिळाला टेनला परत मी डिवाइड केलं बाय वन वन मीन्स एटने डिवाइड केलं सो इथे आन्सर आलं वन रि आला वन आणि रिमाइंडर किती आला टेन मायनस एट किती आला टू सो परत इथे एटने मी डिवाइड करणार इथे झिरो आणि हा वन ॲज इट इज इकडे जाणार परत डाऊनवर्ड टू अपवर्ड एम एस डी टू एल एस डी सो आन्सर इज वन टू फाय ऑक्टल व्हॅल्यू सो इट बाय युजिंग बेस एट क्लिअर आन्सर आलाय ओके नेक्स्ट समजा पॉइंट फोर्टी असता तुमचा नंबर त्याला ऑक्टलमध्ये कन्व्हर्जन करायचं डेसिमल टू ऑक्टर करायचे पॉइंट फोर्टी आहे तर सिंप्ली काय करणार तुम्ही त्याला मल्टिप्लाय बाय एट करणार जसं आपण बायनरीमध्ये मल्टीप्लाय बाय टू करत होतो परत तसंच करणार पॉइंट सिक्स्टी झिरो ला ठेवणार परत पॉईंट सॉरी एट नाही एट ने मल्टिप्लाय करायचे काय आलं आन्सर काय आलं ट्वेंटी ओके देन okay. आता थ्री साइडला घेतलाय राहिलेले जे आहे थ्री सोडून जी पॉईंट ट्वेंटी राहिली ती पॉईंट ट्वेंटीला परत काय करणार मल्टिप्लाय करणार एट नाही सो काय आलं वन पॉइंट सिक्स्टी आता हे पण तीन ते चार स्टेप पर्यंत करायचं वन साईडला घेतला राहिलेला पॉइंट सिक्स्टी परत एटने मल्टिप्लाय करायचा फोर पॉइंट एटी हुँ? ते फोर आला परत पॉइंट एटीने मल्टिप्लाय करायचं सिक्स पॉईंट फोर्टी सिक्स फोर स्टेप पर्यंत जरी आन्सर फायनलने आली किंवा रिपीट नाही झालं तरी चालेल फक्त मॅक्झिमम फोर स्टेप जाऊ द्यायच्या आणि अपवर्ड टू डाउनवर्ड व्हॅल्यू लिहित जायच्या अपवर्ड टू डाऊनवर्ड काय झिरो पॉईंट थ्री वन फोर फोर विच इज युअर ऑक्टल व्हॅल्यू फॉर दी पॉइंट ठीक आहे सो या मॅनरने आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कंपल्सरी नोटबुकर करायचेच लागणार आहे कारण ते कॅल्सीवर फाइंड आउट होत नाही त्यामुळे नोटबुकर ही प्रॅक्टिस करावीच लागेल सो so, या मेनरने तुम्ही करू शकता हे झालं डेसिमल टू ऑक्टल ऑक्टल टू डेसिमल समजा माझ्याकडे असेल बायनरी व्हॅल्यू असेल आणि सांगितलं की बायनरी व्हॅल्यूला कन्वर्ट करा ऑक्टलमध्ये बायनरी व्हॅल्यूला कन्वर्ट करा ऑक्टलमध्ये म्हणजे बायनरी व्हॅल्यू आहे वन झिरो वन झिरो वन की काहीतरी बायनरी व्हॅल्यू आहे सांगितलं कन्वर्ट करा ऑक्टलमध्ये सो ऑक्टलची व्हॅल्यू काय असते व्हॅरिंग फ्रॉम झिरो टू सेव्हन जेव्हा आपण याचा बायनरी कन्वर्जन बघतो ना तर झिरो समजा घेतला तर हा दिसतो मला समजा मी एट फोर टू वनच्या पॅटर्ननुसार तुमच्याकडे चार्ट असेलच ड्रॉ केलेला सो so, समजा मी झिरोचा घेतला एट फोर टू वन पॅटर्न नुसार एक मिनिट so, सो ही झिरो 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 येते बरोबर आणि एट फोर टू वनच्या पॅटर्न नुसार सेव्हन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर झिरो वन 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 येते ही बायनरी व्हॅल्यू येते सेव्हन ची आणि ही बायनरी व्हॅल्यू येते ची ठीक आहे सो so, इंडिकेट काय होतंय एम एस बी बीट दोन्हीकडे पण काय झिरो आहे सो so, हा घेतला नाही तरी चालेल राहिलेल्या त्या तीन व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत म्हणजेच ऑक्टलमध्ये काय दिसतंय देर इज अ व्हेरिएशन ऑफ थ्री बिट्स ऑनली ठीक आहे व्हेरिएशन ऑफ थ्री बिट्स सो बायनरीमध्ये पण मला कन्व्हर्जन करायचं असेल किंवा बायनरीचं ऑक्टलमध्ये कन्वर्जन करायचं असेल किंवा ऑक्टलचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर माझ्याकडे एक सिम्पल मेथड आहे आय हॅव टू मेक अ ग्रुप ऑफ थ्री बिट्स ऑनली स्टार्टिंग फ्रॉम एल एस बी अँड एंड ऑन एम एस बी आता एल एस बी टू एम एस बी कसा करणार ग्रुपिंग तर हे सेपरेट लिहून घ्यायचे ठीक आहे तुमचा हा असतो राईट हँड साईडचा एल एस बी असतो आणि इथला असतो एम एस so, बी सो इकडनं स्टार्ट करायचं पहिले तीनचं ग्रुपिंग करायचं ठीक आहे त्यानंतर पुढचं तीन आता इथे तर दोनच नंबर आहे तो एम एस बी नंबर काय करायचा झिरो लिहून घ्यायचा सो so, झाला झिरो वन सो so, याचं कन्वर्जन करायचंय so, सो वन झिरो वन ही बायनरी व्हॅल्यू आहे याचं कॅल्सीवर डायरेक्टली टाकलं तरी चालेल किंवा माझ्या मला मला इथे चार्ट पाठ एट फोर टू चा चार्ट ज्यांना पाठ असेल त्यांना इथे डायरेक्ट आन्सर जमेल ठीक आहे ज्यांना नसेल पाठ त्यांनी काय करायचं कॅल्सिवर बायनरी घ्यायचा वन झिरो वन प्रेस करायचा शिफ्ट डेसिम शिफ्ट ऑक्टल करायचा सॉरी शिफ्ट डॅसिमल करायचा काय आलं फाईव्ह ठीक आहे सी आलं फाईव्ह आणि हा काय झाला टू सो ट्वेंटी फायव्ह इज द ऑक्टल नंबर सो आता हे क्रॉस व्हेरीफाय करायचे की हे बरोबर आहे की नाही सो काय करायचं सिंपली कॅल्सीवर मोड सिलेक्ट करताना ऑक्टल घ्या ट्वेंटी फाईव्ह प्रेस करा आणि शिफ्ट बायनरी करा आन्सर परत प्यायचे तर बघा वन 10, झिरो वन झिरो so, वन सो तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण क्रॉस टॅली करू शकता ठीक आहे जमतय कॅल्सीवर सगळ्यांना ओके ठीक आहे प्रॅक्टिस करा अशी कोणतेही एक्झाम्पल तुम्ही बायनरी टू तु ऑक्टल डेसिमल टू बायनरी करू शकता समजा आता मला सांगितलंय की कन्व्हर्जन करायचं आहे फ्रॉम ऑक्टल टू बायनरी ठीक आहे ऑक्टल टू बायनरी असेल आणि व्हॅल्यू दिलेली आहे वन टू फाय हा माझा ऑक्टल नंबर आहे याला कन्वर्ट करायचं आहे डे बायनरीमध्ये सो काय करणार सिम्पली जसं आपण बायनरीचं ग्रुपिंग ऑफ थ्री घेतलं होता तसंच फाईचा कोड इन टर्म्स ऑफ थ्री बीट व्हॅल्यू लिहायचा सो बायनरीचं मला आता एट फोर टू वनच्या पॅटर्ननुसार बायनरी व्हॅल्यू माहिती मला फाईव्हचा बायनरी नंबर आहे वन झिरो वन नसेल माहिती तर कॅल्शियमवर परत तुम्ही टाकू शकता टूचा टूचा आहे झिरो वन झिरो आणि हा आहे झिरो झिरो वन ही बरोबर आहे का नाही व्हॅल्यू ही चेक करायची असेल तर तुम्हाला हे तर झालं आपलं हे मॅन्युअल प्रोसिजर झाली की मॅन्युअल प्रोसेसमध्ये आपण इंडिव्हिज्युअल बीटचं काय करतो तीन तीन बीटचा कोड लिहित असतो पण जर मला कॅल्सिअर पाहिजे असेल तर मी काय करेल आधी मोड सिलेक्ट करेल ऑक्टल ठीक आहे ऑक्टल मोड सिलेक्ट केला तिथे मी वन टू फाय लिहिलं इक्वल टू केलं वन टू फाय मध्ये मला दिसतंय त्यानंतर मी काय करेल डायरेक्टली शिफ्ट बायनरी गेनर शिफ्ट बायनरी सो आन्सर आला माझि वन झिरो वन झिरो वन सो ह्या झिरोला आपण मॅटर नाही करत मी सांगितलं की एम एस जर झिरो असेल तर ते आपण रिमूव्ह केले तरी चालतंय जिथून वन स्टार्ट होतो तिथून सो वन झिरो वन झिरो वन झिरो वन सो आन्सर काय झालंय टाली झालंय आपलं बरोबर सगळ्यांचं इथे कॅल्सीवर बघा चेक करा येत की नाही ओके सो या मैं लगने तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता कुठल्याही टाईपचे एक्झाम्पल जर विचारले गेले एक्झामला तर ठीक आहे आणि ते क्रॉस व्हेरीफाय पण करता येतात सो ठीक आहे आज सफिशियंट आहे एवढं